योद्धे डॉक्टर अविनाश पाटील दाम्पत्यांचा चांद शिरदाडामध्ये सत्कार. कोरोना रोगाच्या नायनाटासाठी गेल्या अनेक महिन्यापासून अहोरात्र कष्ट घेणाऱ्या चांद शिरदवाडातील डॉक्टर दाम्पत्य अविनाश पाटील, डॉक्टर सीमा पाटील व दीपक पाटील यांचा कोरोना योद्धा म्हणून ग्रामस्थांच्या वतीने सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. चांद शिरदवाड परिसरात या डॉक्टर दाम्पत्यांनी जीवाची पर्वा न करता कोरोना काळात रुग्णांना चांगली सेवा देऊन अनेकांचे प्राण वाचविले आहेत. तसेच दीपक पाटील यांनीही मेडिकलमधून औषधे देऊन रुग्णांना दिलासा दिला. या सर्वांचा सत्कार सुनील पाटील व सुभाष पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी संजय पाटील म्हणाले, या कोरोना योद्ध्यांनी जीव धोक्यात घालून आपली जबाबदारी पार पाडून जनतेच्या सेवेसाठी अहोरात्र कष्ट घेतले. आशा, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत यांनीही कोरोना कामात गावची काळजी घेऊन चांगले काम केले आहे. त्यांचे उपकार आम्ही कधीही विसरणार नसल्याचे सांगितले. अत्यंत घातक, अत्यंत जे म्हणजे बघता बघता त्यानं पूर्ण देश जग असं काबीज केलं आणि जे अत्यंत घड्याळ्याच्या काट्याप्रमाणे पळणारं जग अगदी गती तेजी थांबून जग एका ठिकाणी थांबलं. आणि ज्यावेळा मानवता जगवायचा प्रसंग आला त्यावेळा सगळ्यात मोठं योगदान ते डॉक्टरांनी दिलं. देशात बऱ्याच लोकांनी हातभार लावला, कोरोना युद्ध निर्माण झाले, त्यात सगळ्यात विशेष कोरोना योद्धा म्हणायला पाहिजे ते डॉक्टरांना आणि मेडिकल जे औषध सप्लाय केलं त्यांना. यामध्ये गावातील सर्व दवाखाने बंद असताना आणि गावात कुठेही औषध किंवा कुठलीही मेडिकल फॅसिलिटी उपलब्ध नव्हती त्यावेळा फक्त अविनाश डॉक्टर एकच असा डॉक्टर होतं की त्यांनी गावात पूर्णपणे 24 तास सेवा दिली. आणि ज्यावेळा ते स्वतः ॲडमिट झाले त्यावेळा त्यांनी फोनवरसुद्धा त्यांनी सांगून आणि मेडिकल आमचे दीपक पाटील ते कंटिन्यू ते औषध पुरवठा गावात केला आणि गावातील जीव वाचवण्यासाठी त्यांनी फार मोठं मोलाचं सहकार्य केलं. आणि खरा कोरोना योद्धा म्हणजे ज्यांनी आपलं प्रामाणिक सेवा नेहमी करतात तो खरा कोरोना योद्धा म्हणायला पाहिजे असं ते दोघं आमच्या गावातले कोरोना योद्धा आहेत. स्वागत भाषणात अनिल पाटील म्हणाले, कोरोनाचे समूळ उच्चाटन व्हावे यासाठी गावातील डॉक्टर दाम्पत्यांनी चांगली सेवा दिली. अनेकदा धीर देऊन कोरोनाचे भय घालविले आहे. सत्काराला उत्तर देताना डॉक्टर अविनाश पाटील म्हणाले, सेवा देणे हे आमचे कर्तव्य आहे. येथून पुढेही जनतेच्या सेवेसाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. आधार हॉस्पिटल चे डॉक्टर आमचे अविनाश पाटील तसेच डॉक्टर स्मिता पाटील मॅडम आणि आमच्या गावचे वितराग मेडिकलचे दीपक पाटील, आमच्या ह्या कोविड-19 साठी जे आपल्या भारत देशामध्ये जी महामारी आली त्या महामारीसाठी आपल्या गावामध्ये एक अत्यंत सुव्यवस्थित असं जी सेवा बजावली त्यासाठी आपल्या या शिरवड गावामध्ये आज आपण सर्वजण हे त्यांचं इथं आपण स्वागत किंवा त्यांचा सत्कार करण्यासाठी आपण इथं थांबलेलो आहे. तर शिरवड गावातील सर्व इथं माझ्या मित्र बंधू भगिनीने जमलेल्या सर्व शिरवड गावचे माझे मित्रमंडळींना मी त्यांचा प्रथमतः स्वागत करतो. यावेळी संजय पाटील, चिंतामणी पाटील, अनिल पाटील, मोहन इंगळे, धीरज पाटील, किरण पाटील, पांडुरंग खोत, संदीप तोडकर, लक्ष्मण खोत, संदीप खोत, राजू खोत, संजय हटकर, अमोल सुतार, महादेव खोत, बाळू लगडे, अनिल पवार, शीतल पाटील, बाबासो मगदूम, सुनील अकिवाटे, प्रज्वल पाटील इत्यादी उपस्थित होते.